आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच शेगाव तालुक्यातील दहीगावणे येथे महाराष्ट्र शासनाच्या माहिती प्रसारण आणि आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारा मिशन इंद्रधनुष्य 2.0 अंतर्गत गीत नाटक पथनाट्याद्वारे आरोग्य जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. शेवगाव तालुक्यातील दहीगावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य आणि स्वच्छता याविषयी जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांना स्वच्छता आणि आरोग्यविषयी माहिती आपल्या कलेच्या माध्यमातून भारुडकर हमीद सय्यद यांनी दिली. ह्या देवीचा वाहुरीचा हो जो बाबा माझा, ह्या देवीचा हो जो बाबा माझा. गीत व नाटक प्रभाग पुणे आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं या ठिकाणी मिशन इंद्रधनुष्य 2.0 हे जे अभियान या ठिकाणी जनजागरणाचं राबवत आहेत. तर प्रत्येक गावामध्ये संत एकनाथांच्या भारुडामधून, पोवाड्यामधून, लोकगीतामधून आम्ही या ठिकाणी प्रबोधन करत आहोत आणि त्या उत्तम प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा मिळतो आहे. त्याबद्दल सर्व नागरिकांनी मिशन इंद्रधनुष्य 2.0 हे जे लसीकरण मोहीम जनजागरण आहे याचा आपण या ठिकाणी फायदा घ्यावा आणि ज्या गरोदर माता असतील किंवा जे लसीकरणाशी वंचित जे घटक बालकं राहिले असतील त्यांनी या मोहिमेद्वारे लसीकरण करून घ्यावं याच्यासाठी हे जनजागरण आम्ही भारुडांच्या माध्यमातून आमचा पूर्ण कलापथक या ठिकाणी राबवतो आहे. माझ्या कलापथकामध्ये 8 लोकांचा ग्रुप आहे आणि मी स्वतः राष्ट्रीय भारुडकर हमीद अमीन सय्यद अहमदनगर, आमचा जय हिंद लोककला मंच अहमदनगर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रबोधन करतोय. या व्यतिरिक्त केंद्राच्या वतीने लसीकरण मोहीम ही प्रभावीपणे राबवल्या जात असून जागतिक पातळीवरील कोरोना व्हायरस विषयी सुद्धा मोठी जनजागृती या अभियानातून केली. आरोग्यविषयी जागृती दर्शवून नागरिकांनीही आरोग्य विभागात सहकार्य करावे असे आवाहन यावेळी वैद्यकीय अधिकारी कैलास कानडे यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र दहीगावणे, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आज प्रसिद्ध भारुडकर हमीद सय्यद यांचं जनजागृतीसाठी आपण अभियान ठेवलेलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मिशन इंद्रधनुष्य 2.0 या अंतर्गत विविध कार्यक्रमाचा आपण या ठिकाणी पूर्ण विचार केलेला आहे आणि नुसतं लसीकरणच नाही तर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सर्व कार्यक्रम या मंडळाने प्राथमिक आरोग्य केंद्र दहीगावने अंतर्गत दहीगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सादर केलेले, त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्र शासनाच्या मिशन इंद्रधनुष्याअंतर्गत आज दहीगावणेमध्ये भातकुडगावचे सुपुत्र हमीद सय्यद, नाव हमीद सय्यद परंतु भारुडाच्या रूपानं, नाथ एकनाथांच्या भारुडाच्या रूपानं आरोग्याविषयी जी माहिती दिली याच्यातच सर्व आलं आणि अतिशय करमणूक लोकाची होईल आणि त्याच्यातून प्रबोधनही होईल अशा प्रकारचा कार्यक्रम आज त्यांनी दहीगावणेमध्ये सादर केला, त्याबद्दल मी ग्रामस्थांमार्फत त्यांचे आभार मानतो. यावेळी सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊल बुंदे, सदस्य भरत घोडके, पांडुरंग खंडागळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास कानडे, गंगाधर पाबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्राथमिक आरोग्य केंद्र दहीगावणे आशा सुपरवायझर गीता शिवाजी सोनवणे, प्राथमिक आरोग्य दहीगावणेमध्ये हमीद सय्यद या सरांनी आपल्या आशाताईंना मिशन इंद्रधनुष्य 0.2 याबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. एकनाथ महाराजांच्या भारुडातून त्यांनी सर्व स्वच्छता, शौचालय,
लसीकरण या सर्वच आरोग्यविषयी व स्वच्छताविषयी ग्रामपंचायतीविषयी सर्व माहिती दिली त्याबद्दल मी त्यांच्या ग्रामस्थाच्या वतीने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आभार मानते व त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. येथील एसटी बस थांब्यावर आयोजित या जनजागृती कार्यक्रमात शालेय विद्यार्थी नागरिक कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोल पवार, स्वानंद मीडिया, नेवासा. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.